बातमी प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भातली. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लिहिलेल्या पत्रातून मोठा दावा केलाय. निवडणुकीनंतर भाजप संघाशी समझोता करणार नाही असं लेखी देण्यास संजय राऊत यांनी नकार दिल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांचा आहे. लोकसभा जागावाटपासाठी झालेल्या एका बैठकीत वंचितनं ठाकरे गट आणि शरद पवार गटासमोर एक अट ठेवली होती. निवडणुकीनंतर तुम्ही पुन्हा भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत समझोता करणार नाही याची हमी द्या. त्यावेळी मात्र ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी ही मागणी नाकारली. जितेंद्र आव्हाडांच्या पत्राला पत्राद्वारे उत्तर देताना प्रकाश आंबेडकर यांनी हा दावा केलाय. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मात्र सध्या मर्याद चर्चा रंगत आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.